जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. आता तब्येतीवर म्हणजे जर अन्नच खाल्लं नाही तर वजन कमी होऊ शकतं, शुगर कमी होऊ शकते, आणि नंतर त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे. डॉक्टर हे तपासणीसाठी आले आहेत, त्यांना तपासणी करण्याची परवानगी जरांगे पाटलांनी दिलेली नाही आहे, परंतु डॉक्टरांनी त्यांना बघितल्यानंतर काही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात काय म्हणतात डॉक्टर्स. आता तब्येतीवर म्हणजे जर अन्नच खाल्लं नाही तर वजन कमी होऊ शकतं, शुगर कमी होऊ शकते, आणि नंतर त्यांच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. म्हणजे अन्न न खाल्ल्यानंतर माणूस झोपून राहतो. बाकी चेकअप करून दिलं नाही, किती गंभीर कंडिशन आहे ते एकदमच सांगता येत नाही. जोपर्यंत त्यांनी चेक करून दिलं तर मग जास्त बोलता येईल त्याच्यात. आता तब्येतीवर म्हणजे जर अन्नच खाल्लं नाही तर वजन कमी होऊ शकतं, शुगर कमी होऊ शकते, आणि नंतर त्यांच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. ते काही नाही म्हणले, सरक म्हणले, म्हणजे नको म्हणले चेकअप करायचे. हां, नकार. हां हां. डॉक्टर दोडके BF, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय घनसांगवीला, पण सध्याच्या लांबडला आहे दोन्ही चार्जमध्ये. तर मंडळी, हे होते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं ते सांगतात. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सहकारी उपोषणस्थळी आलेले होते. डॉक्टरांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं असल्यामुळे त्यांची आता तब्येत खराब झाल्याचं सांगितलं आहे. उपोषणाचा हा आजचा चौथा दिवस आहे. आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारने अलीकडे काढलेल्या सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रमुख मागणी जरांगे पाटलांकडून होती आहे, आणि त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षणासाठीचे तिसरे उपोषण आहे. आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. ती मागणी करून 5 महिने झाले तरी सरकारने गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत. तसेच सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशांना आरक्षण देण्यासाठी काढलेल्या सगळे सोयरे नोटिफिकेशनचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी 2 दिवसात अधिवेशन बोलावून दिलासा द्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी रविवारी अंबडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भीमराव दोडके अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणस्थळी तपासणीसाठी आले होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी तपासणी करून घेण्यास नकार दिला. डॉक्टर भीमराव दोडके यांनी सांगितलं की पोटात अन्न न गेल्याने माणूस अंथरुणावर पडून राहतो, त्याचं वजन कमी होतं, शुगर कमी होते, आणि जीवालाही बरं वाईट होऊ शकतं अशी माहिती दोडके यांनी दिली आहे. जरांगे यांनी तपासण्याची परवानगी दिली असती तर प्रकृतीची निदान नीट करता आलं असतं असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी गेल्या 3 दिवसात पाण्याचा थेंबही घेतलेला नाही आहे. तसेच उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी नकार दिलेला आहे, त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये पाण्याचा थेंबही घेतलेला नाही आहे. उपचार घेण्यासाठी आलेले डॉक्टर्स आणि त्यांना जरांगे पाटलांनी नकार दिला, त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत आणखीच खालावलेली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिलेली होती, मात्र वाशीमध्ये त्यांचं आंदोलन थांबवण्यात आलं होतं. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे यांच्याबाबत अध्यादेश काढलेला होता. सोबतच 15 दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र 15 दिवस उलटून गेल्यावरही या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा
आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांच्या याच उपोषणाचा आता सरकारने धसका घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक रविवारी आंदोलनस्थळी दाखल झालेलं होतं. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. जरांगेंच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढलेली आहे. अंतरवालीत पुन्हा गर्दी होऊ लागलेली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केल्याने अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होताना पाहायला मिळते. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. मात्र कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कुणासोबतही बोलत नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. तर मंडळी, सरकारकडून अजून कोणतीही हालचाल झालेली नाही आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे, परंतु सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची दखल घेतली गेलेली नाही आहे. अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं किंवा संपर्क साधल्या नसल्याचं जरांगे म्हणालेले आहेत. विशेष म्हणजे आज जरांगे सरकारकडून जरांगे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. सोबतच आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे.